मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय, ओम श्री कुलदेवताय, ओम श्री गुरुदेवताय नमः, ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्म कर्मचाऱ्यांमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, तिथी, वार, नक्षत्र, योग व करण या पाच अंगाचे म्हणून पंचांग तयार केले, आणि असे पंचांग आपल्या ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात. याचे कारण मित्रांनो, तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो, तर कर्णाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो, असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते. पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावी, देवघर योग्य दिशेला असाल, येथे योग्य देवघर असाल, देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्या. प्रातः काळ कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक कर्तव्य संपन्न व्हावे. तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्मशुद्धी असायला हवी, तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो, असे माझे तरी स्पष्ट मत आहे. मित्रांनो, आता पंचांग उद्याचे मी आपणास सांगत आहे, कृपया आपण त्याचे शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे. मित्रांनो, आज दिनांक 8 एप्रिल 2023, शालिवान शके 1945, संवत्सर शोभन, आयन उत्तर, ऋतु वसंत, मास चैत्र, पक्ष कृष्ण, तिथि द्वितीया, सकाळी 10:11 तृतीया तिथीला सुरुवात होईल. वार शनिवार, नक्षत्र स्वाती, दुपारी 2 वाजेनंतर पासून विशाखा नक्षत्राला सुरुवात होईल. आणि योग, आजचा वज्र योग आहे, रात्री 11:58 सिद्धी योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो, गरज करण आहे, सकाळी 10:11 वलीस करणाला आणि रात्री 9:57 विष्टी करणाला सुरुवात होईल. मित्रांनो, ग्रह प्रमुख ग्रहांची राशी स्थिती 5:30 अशी असणार आहे. रवी मीन राशीत, चंद्र तुळ राशीत, गुरु आपल्या मीन राशीत आणि शनी आपल्या कुंभ राशीत असणार आहे. सूर्योदयास्त मुंबई विभागासाठी आहे मित्रांनो. सूर्योदय सकाळी 6:29 आहे, तर सूर्यास्त सायंकाळी 6:53 असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेचा संकल्प सोडूया. यासाठी आता आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातून एक पळी पाणी, थोडे अक्षर, फुल व फुलाची पाकळी घ्या आणि संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हरोम शिव शिव शंभो राज्ञा, प्रवर्त मानस ब्रह्मण द्वितीय परार्धे, श्वेत वराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे, कलियुगे प्रथम पादे जंबुद्वीपे, भरतवर्षे भरतखंडे, भैरव दक्षिण दिग्भागे, महाराष्ट्र देशे, व्यापार के चरण, शालिवान शके 1954, प्रभादी श्रेष्ठी सर्वसरणमध्ये शुभकृत नाम सत्सराये, वसंत ऋतु चैत्र मासे, कृष्ण पक्षे, शनिवार वासरे, स्वाती नक्षत्रे, वज्र योगे, गरज करणे, द्वितीया शुभतितो, मनुभद्र तो पन्नामी कर, मोहपात दुरितक्षय द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर प्रत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा करेश. मित्रांनो, हा संकल्प या ठिकाणी संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातून संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या. मित्रांनो मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा आज सकाळी 10:11 आहे. या वेळेनंतर जर आपल्याला कोणाही विधीसाठी, कोणत्याही विधीसाठी संकल्प सोडायचा असेल धार्मिक विधीसाठी, तर कृपया आपण वरील पंचांगाचा आधार घ्यावा. मित्रांनो मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. सर्वात प्रथम साखरपुडा मुहूर्त दिनांक 9/13/14, डोहा जेवण मुहूर्त दिनांक 9, बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक 8 आणि 14, जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक 16, गृहप्रवेश व्यावहारिक स्वरूपाचा मित्रांनो यासाठी मुहूर्त आहे दिनांक 8, 15 आणि 16. यानंतर मुहूर्ताच्या दुसऱ्या भागामध्ये मित्रांनो, उपनयन मुहूर्त, विवाह मुहूर्त, वास्तुशांती मुहूर्त, भूमिपूजन व पायाभरणी मुहूर्त, देवमूर्तीचे प्राण प्रतिष्ठा यासाठी मुहूर्त मित्रांनो आता या चैत्र मासामध्ये नाही मित्रांनो.
मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्त्वाच्या ज्या बाबी त्या आता आपण पाहूया. पंचांग शुद्धी मित्रांनो दुपारी 2 वाजेपर्यंत चांगला दिवस आहे, त्यानंतर नाही. मित्रांनो दिन विशेष मित्रांनो तृतीया श्राद्ध कर्म आहे, जे भक्तगण या पितरांच्या व आपल्या भेटीसाठी किंवा जे पूर्वज आपल्या आपले पूर्वज जे आहेत ते जर या तिथीला आपल्याला सोडून निघून गेले असतील तर त्यांच्या नावे आपण आज श्राद्ध कर्म घालावे. मित्रांनो यात पंडिताचा सहारा घेणं आवश्यक आहे. मित्रांनो तसेच अपराह्न काळात आपल्या घरी आणि विधिवत पिंडदानयुक्त असे श्राद्धक्रम आपल्याला करायचे आहे मित्रांनो, जेणेकरून आपल्याला आपल्या पितरांचा आशीर्वाद प्राप्त होईल. मित्रांनो अग्नी पृथ्वीवर नाही मित्रांनो, त्यामुळे आपण नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांड करू शकणार नाही. जे नित्याचे आहे तेच हवन आपण करू शकता. राहुकाळ मित्रांनो सकाळी 9 ते 10:30 वाजेपर्यंत आहे. कृपया या काळामध्ये आपण आपले महत्वाची जी कामे आपल्याला वाटणारी अशी कामे आपण नंतर इतर वेळेमध्ये करा, जेणेकरून त्यात आपल्याला सहजगत्या यश प्राप्त होणे होईल. राहू काळ मित्रांनो 9 ते 10:30 हे आपणास सांगितले. मित्रांनो संकल्प सोडून केलेली कोणतीही विधिवत पंच पूजा ही जी आहे ती संबंधित देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करतेस फार थोड्या वेळात प्राप्त होते. मित्रांनो मित्रांनो आपल्या नावे या कर्माचे फळ जमा होते, कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे कर्तव्य आपणच असतो. लक्षात ठेवा मित्रांनो, शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शंका. धन्यवाद मित्रांनो, आजचा पंचांगाचा व्हिडिओ मी येथेच संपत आहे. आपण जर माझ्या मते समजत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट बॉक्समध्ये आपले मत अवश्य मी आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य करा. धन्यवाद मित्रांनो, पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, थांबू खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा.